पंढरपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली असल्याचा खुलासा प्रशांत परिचारक यांनी केलाय. पंढरपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा खळबळजनक खुलासा भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी केलाय. परिचारक पुढे म्हणाले, भारत भालके हे गेल्या 10 वर्षांपासून आमदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 लाखांचा देखील अतिरिक्त निधी विकास कामासाठी आणलेला नाहीये. या उलट मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात 500 कोटीहूनही अधिक निधी पंढरपूर विकास कामासाठी दिला आहे. विरोधातील आमदार निवडून द्यायचा का सत्ताधाऱ्यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं हे आता मतदारांनी ठरवायची वेळ आली आहे. तेव्हा जागृत मतदारांनी शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार सुधाकर पंत परिचारक यांना निवडून देण्याचं आवाहन देखील यावेळी परिचारक यांनी केलंय. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत परिचारक हे बोलत होते. भारत भालके यांच्यावर आरोप करताना आमदार परिचारक म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारत भालके हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. मी भाजप उमेदवाराला मदत करतो, पण माझ्या साखर कारखान्याला मदत करा अशी अर्जव त्यांनी यावेळी केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारत भालके यांच्या विठ्ठल कारखाना विना अट आर्थिक मदत मंजूर केली होती आणि त्याची परतफेड म्हणून भारत भालके यांनी भाजपाच्या उमेदवाराला छुपी मदत केली असल्याचा गौप्यस्फोट आमदार परिचारक यांनी जाहीर सभेत केला.